मेन गजा असा भाजपाची जी उत्तर गोयातली बेज असा ती तांका काबार करपाक जाय. हाव आर यू गोइंग टू टॅकल इट? उत्तर गोयच्या खंयच्याय आमदार गेले म्हणून बेज वचना हे हांव शुद्धपणे मानता. आणि जे तुमच्यान कन्फर्मेशन करू येतात दोनूय मतदारसंघात, त्यामुळे ताणी तुमच्या मतदारसंघात काम करपाक स्टार्ट केला तुमकां उडोवपाक. तो गेले 3 वर्सां ते गजाली सांगता आणि हांवें ताचे स्वागतूय केल्ले आसा. ताणें येवचें मतदारसंघान काम करचें. त्या निमित्तान काही जाणांक बाबड्यांक जर नोकऱ्यो मेळटल्यो जाल्यार मेळ्ळी बाबड्यांक, हांव त्याच्या विरोध करचो ना. विश्वजीत राणे लक्ष्मीकांत पार्सेकराक मांद्र्यां उडोवपाक शकना. हे पळय, विश्वजीत राणे उडोवपाचो जालो किंवा जिखोवपाचो जालो जाल्यार मांद्रेची जनता करतली. विश्वजीत राणे जशे आपल्या खंयच्या तरी मतदारसंघात नाटकां करता आणि पैशाच्या बळाचेर जनमत हलवपाचो प्रयत्न करता, तितले हलोवपाचे काम हे मांद्रे मतदारसंघात जावं शकना. मांद्रे मतदारसंघातली जनता संपत्तीक दृष्ट्या कमी असतात, गरीब असतात, पण ताणे बऱ्या वाईटाचा विचार करणारी असा, तिका स्वाभिमान असा आणि विकती तर ती केन्नाच वच्ची ना हे म्हाका खात्री असा. त्यामुळे विश्वजिताचे जे डरकाळे असा ताका भीक घालणारी मांद्रेची जनता ना, इतले हांव निश्चित सांगा. या हाजेर या लक्ष्मीकांत पार्सेकराच्या डळकाळेचेर आम्ही लहानसो व्यावसायिक विसर घेतात. खंयच वचनाकात. इलेक्शनाची स्ट्रॅटजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आसात स्टुडिओ भितर, इलेक्शनाची स्ट्रॅटजी आणि श्रीपाद नायक थळावे राजकारण येतात, मनोहर पर्रिकर असतात, त्याविषयी उलोवपाचे आज 2 मिनटां परत येतात. परत एक फावट येवकार तुमकां. आमच्या बरोबर आसात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा. म्हाका एक गजाल सांगा, आता हे सगळें जालें, आतां भितरलें सगळें पक्ष फोडपाचें आनी हें करपाचें. इलेक्शना भितर सगळ्यांत व्हडलो जो प्रश्न येता सद्या तो म्हळ्यार भाजपाचे पयलींच 14 वेल्यान 12 जाल्यात आनी 40 मतदारसंघा भितर ऑलमोस्ट आतां 28 आनी उमेदवार जाय तुमकां. लोक म्हणटात भाजपाचे जशे काँग्रेसीचे पावरफूल उमेदवार दिसतात तशे भाजपाचे इलेक्शन लागीं पावन सुद्दां पावरफूल उमेदवार प्रत्येक मतदारसंघा भितर दिसनात. भाजपाच्या बाबतीन ही गोष्ट दर फावटी जाता. भाजप पावरफूल उमेदवार काढपाक वचना. भाजपा खंयच्या प्रस्थापीत घराण्याकडेही वचना. भाजपा उमेदवार सोदता असताना सामान्य कुटुंबातले जे होतकरू तरुण असतात तांकां हेरून तांकां तिकेट दिता, तांच्या फाटल्यान संघटनात्मक काम उभे करता आणि निवडून हाडटा. निवडून हाडल्या नंतरच मागीर आमकां प्रतिश्ठा मेळटा. निवडणुके पयलीं लक्ष्मीकांत पार्सेकराक कोण वळखनासलो, दयानंद सोपटेकूय कोण वळखनासलो, दयानंद मांद्रेकाराकूय कोण वळखनासलो, दिलीप परुळेकाराकूय कोण वळखनासलो, दामू नायकाकूय कोण वळखनासलो. हांव सगळ्यांची नांवां घेवन सांगूं शकतां. भारतीय जनता पक्षाचें वैशिश्ट्यच हें आसा. आनी सामान्य जनते पर्यंत राजकारण हाडपाचें काम जर कोणें गोंयांत केल्लें आसत जाल्यार तें केवळ भारतीय जनता पक्षान केल्लें आसा. हे एक्सपेरिमेंट प्रत्येक इलेक्शनाक करून तुमी पावरां येवपाक शकतात? निश्चित खात्रीन. भारतीय जनता पक्षाचें काम जें गेल्या काही वर्सांत आमी सुरू केलें, शुन्यातसून सुरू केल्लें, आमी हळूहळू म्हणजे हांवूच म्हजे विचार केलो जाल्यार हांवें पयले फावटी कॉन्टेस्ट केल्लें तेन्ना म्हाका 365 मतां पडलेलीं. पूण हांव कच खावून घरा वचूंक ना, हांव जनते भितर रावलो. दुसऱ्यांदा म्हाका परत कच खावची पडली, पूण 3100 मतां हांवें क्रॉस केल्लीं. म्हाका खात्री दिसली की जनमतांत म्हजें एक्सेप्टन्स वाडत वता म्हणून हांव आनी एक पायरी वयर चडलां. तिसऱ्यांदा हांव जिखूं शकलो. तिसऱ्यांदा जिखल्या नंतर 4थे फावटी हांव जिखलो. त्यामुळे निश्ठावान कार्यकर्ते जर आसात आनी आत्मविश्वासपूर्वक फुडें वचणारे जर आसात आनी ताणें जर तशेंच निश्ठावान कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली, सहकारी निर्माण केले जाल्यार पराभूत जावपाचो प्रश्न. अशे जे तुमचे उमेदवार आसात तांचे कडेन काँग्रेसीचे जांकां आमी हॅवी वेट म्हणटात त्या हेवी वेटाक हरोवपाची तांक आसतली? निश्चित. आतां पर्यंत हेवी वेट्स जे आसले गोंयच्या राजकारणांतले हेवी वेट्स कोण, रमाकांत खलप आसात, जितेंद्र देशप्रभू आसात, विल्फ्रेड डिसोजा आसात, अशा कोण सुभाष शिरोडकर आसात, ह्या सगळ्या हेवी वेट्सांक भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनूच हारयल्यात. आणि ज्या दिसा तांकां हारयले तेन्ना तो सामान्य कार्यकर्तो हो गोंयचो लिडर जाला. त्यामुळे तांच्यात भारतीय जनता पक्षान निश्चित ताकद असा, जी ताकद आम्ही फाटल्या दिसान दाखयल्या आणि भविष्यानूय ती ताकद दिसती पडटली. श्रीपाद भाऊ थळावे राजकारणात येऊचो असे पक्षाक कित्या दिसता?
थळाव्या राजकारणात श्रीपाद भाऊ येऊचो हे अशी भूमिका असे मत अनेक कार्यकर्त्यांकडल्यान व्यक्त केलें वता. पूण श्रीपाद भाऊ हे केंद्रात खासदार आसात. सलग 3 फावटी ताणें उत्तर गोंयचें रिप्रेजेंटेशन केलां. हांगासरले विक्रम मोडल्यात. एकदां निवडून आयिल्लो उत्तर गोंयचो खासदार हो परत केन्ना आयलो ना. सलग दुसऱ्यांदा आयलो, दुसऱ्यांदा येतकीर तिसऱ्यांदा येवन हॅट्रीक केली. पयर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जाली, 2 दीस आमी दिल्ली आसले. 35 राज्यांतले प्रतिनिधी राष्ट्रीय कार्यकारिणी वयले आयिल्ले आणि देशभरांत एक जबरदस्त वातावरण असा, सरकारच्या विरोधात असा आणि थंय परिवर्तनाची लाट असा. अशा वेळाचेर श्रीपाद भाऊ जे खासदार असतात तांकां गोव्यात धाडप का ना धाडप, कारण लोकसभेची इलेक्शनां जरी 2014 असली जाऊ शकतात ती 2013 जाऊ शकतात, बेगीन जाऊ शकतात, मुदतपूर्व निवडणुको जाऊ शकतात. अशा वेळार जे खासदार म्हणून गोंयच्यान गेल्ले असतात, सलग 3 फावटी गेल्ले असतात, त्यांच्या बाबतीत निर्णय हो स्वाभाविकपणे केंद्रात घेऊक जाय, केंद्रीय नेते मंडळीन घेऊक जाय. तो विषय आमच्या अख्त्यारीत ना. हांगासर काही जणांच्यो भावना असतात, हे आम्ही संबंधिताच्या कानार घातलेले असा. तुमकां किती दिसता प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाच्या ह्या विषयाचे सगळ्यात वडले मत तुमचे? माझी मुळीच अडचण ना. तुम्ही बरो प्रश्न विचारलो. माझी मुळीच अडचण ना, हांगासरल्या कोणाचीच मुळीच अडचण ना. पण ते केंद्रात खासदार असतात. केंद्रात खासदार असल्यामुळे अर्ध्या गोयचे रिप्रेझेंटेशन करतात ते आज. त्यामुळे की जे खासदार असतात त्यांच्या संदर्भातला निर्णय हो राष्ट्रीय फायनल निर्णय हो केंद्राकडल्यानच जातलो. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही किती सुचयताले? आमची अडचण मुळीच ना. आय वेलकम. हांवच न्ही, अध्यक्ष म्हणून न्ही, आमची टीम, एंटायर टीम जी असा, वी सर्टनली वेलकम हिम. श्रीपाद भाऊ जर थळावे राजकारणाक आयले, एक सदांच हे आता एक विचार मुखार येता पक्षांतल्यानच की श्रीपाद भाऊ आणि मनोहर पर्रीकार या दोघय जणांक तितलेच इक्वल प्रोजेक्शन देऊन इलेक्शनाक वच्चे भाजपान. तुमकां किती दिसता? हरकत ना, अशेंच जावचें, अशेंच जावचें. घडये तातूंतल्यान हांव प्युअरली पॉलिटिकल प्रश्न इतल्याच खातीर विचारता, कारण लोकांक क्लॅरिटी मेळची म्हणून. तशें जर जालें, इज देर अ सिच्युएशन जंय भाजपा पयली फावट आपलो मुख्यमंत्री पदाचो उमेदवार डिक्लेअर करनासतना इलेक्शनां वतली? हे पार्टी येणाऱ्या काळांत ठरयतली, निश्चित ठरयतली. पूण इलेक्शन जें आमच्या ह्या फावटी जें आसतलें, हे इलेक्शन हे मनोहर भाई मागीर श्रीपाद भाऊ आणि हांव प्रदेश अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत बारसेकार अशा तिघांच्या नेतृत्वा सकल आम्ही इलेक्शन लढयतले. येणारे इलेक्शन हे तिघांच्या नेतृत्वा. कारण फाटले 2 इलेक्शनां भितर तुम्ही मुख्यमंत्र्याचो उमेदवार प्रोजेक्ट करून इलेक्शन केलं. कॅन देर बी अ चेंज इन स्ट्रॅटेजी दिस टाइम? दिस टाइम इट विल बी अंडर 3 पीपल, मनोहर, श्रीपाद आणि लक्ष्मीकांत. प्रदेशाध्यक्ष भाऊ आणि भाई या तिघी जणांच्या बॅनराचेर वतले. सुरुवातीक ओगीच मुख्यमंत्री पद असले कांयच बोवाळ करचे ना. भाऊ थळावे राजकारणा आयल्यार पक्षाक कितलो फायदो जावपाक शकता आणि पक्षातल्याच काही लोकांक ताचो त्रास जातलो काय कितें? इट्स अ व्हेरी फ्रँक क्वेश्चन. त्रास कोणाक? काय जणांक भाऊचो त्रास जाता, काय जणांक भाऊ आयलो की इनसेक्युरिटी जाता? नॉट एट ऑल. आम्ही सगळे सहकारी आसान, त्यामुळे म्हाका दिसना आणि कोणाकूच असं जावपाची काहीच शक्यता ना आणि जावचे ना ह्याच्याबद्दल म्हाका खात्री असा. 2 प्रश्न. एक, मनी पॉवर तुम्ही कशी काउंटर करतले? आणि दुसरे म्हणल्यार खूप राजकारणी म्हणपाक लागल्यात की वोटर्स करप्ट झाले, ह्या करप्ट वोटर्सांक तुम्ही कसे टॅकल करतले? वोटर्स करप्ट झाल्यात हाच्याशी हांव सहमत असा. पण ॲब्सोल्यूट नंबर ऑफ वोटर्स, टोटल वोटर्स करप्ट झाल्यात ह्याच्याशी हांव सहमत ना. त्या संख्या व्हॅरी जाता, पण 100% वोटर्स करप्ट झाले ना. मोठी संख्या वोटर्सांची ही सदसद विवेक बुद्धी जाण दवरून तिका स्मरून मत घालणारे असतात. पण जास्त संख्या पैशाच्या जीवाचेर काही उमेदवार, विशेष करून काँग्रेस पक्ष हो पक्षाच्या पैशाच्या जीवाचेर मतदारांची करप्ट मतदारांची संख्या वाढवूक सोदता, ही वस्तुस्थिती असा. भारतीय जनता पक्ष त्यांच्याकडे असलेल्या थैल्यांक निश्चित तोंड देऊ शकना.
पण भारतीय जनता पक्षाचे आणि एक वैशिष्ट्य असा, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्त्यांचे नेटवर्क असा ताका ते चॅलेंज करूच शकना। आम्ही त्यांच्या पैशाक कार्यकर्त्यांच्या हिमतीचेर आम्ही ताका तोंड दितले। म्हणजे लास्ट प्रश्न तुमका डायरेक्ट विचारता आणि हजेर एक्सपेक्ट करता की फ्रँक उत्तर दितले। प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, कारण भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मताक खूप मान असतं, फाल्यां जर परिस्थिती आयली मुख्यमंत्री कोण का म्हणून, समजा सत्तेर आयले आणि मुख्यमंत्री कोण का म्हणून, तुमका किती दिसता भाई काय भाऊ? केंद्र केंद्र निर्णय घेतले हे म्हाका सांगातच तुम्ही, त्याच्या बद्दल हे ना, तुमका किती दिसता? इट्स अ व्हेरी डायरेक्ट क्वेश्चन। हांव अध्यक्ष म्हणून हांव या मताचो असा की हो निर्णय इलेक्शनानंतर निवडून आयल्या आमदारांनी घेऊचो। अखेर मुख्यमंत्री हो लेजिस्लेटिव्ह ग्रुपाचो प्रमुख असता आणि तो प्रमुख निवडपाची जबाबदारी ही अध्यक्षाची नसता, ती निवडून आयल्या लेजिस्लेटरांनी घेऊप असता। आणि त्यामुळे घोडा मैदान जवळ आहे, इलेक्शन जातले, इलेक्शनाचे निकाल येतले, निकालातसून भारतीय जनता पक्षाचे आमदार ठरूनी ते आमदार जमून त्यांच्यानी निर्णय घेऊनी जो लेजिस्लेटर ग्रुप निर्णय घेतलो त्याच्याशी हांव सहमत असतलो। हांव अध्यक्ष म्हणून खंयचो उमेदवार लागचो ना आणि म्हाका ही खात्री असा की केंद्र जे असा हेवूय केन्नाच आमचेर गोष्ट आतापर्यंत लादूंक ना। आम्ही दिल्लो उमेदवार, आम्ही सजेस्ट केल्लो उमेदवार खंयच्याच मतदारसंघातलो असात किंवा मुख्यमंत्री पदा खातीर किंवा लेजिस्लेटर ग्रुपा खातीर असात, भारतीय जनता पक्षाच्या हांगासरल्या टिमीन दिल्लो उमेदवारूच ताणें स्विकारला। आणि आतापर्यंत जी परंपरा असा, त्याच कधी म्हणता प्रदेशाध्यक्षाचे मत भाजपच्या प्रदेशाध्यक्षाचे मत खूप महत्त्वाचे असता। हय, जेव्हा आम्ही ठरवले की हे फावटीचे इलेक्शना पहिली आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार प्रोजेक्ट करचे ना आणि मुख्य ही येणारी निवडणूक ही तीन मनशाच्या नेतृत्वा सगळे लढयली वतली, त्यामुळे जे ठरल्या त्या पद्धतीने फुडें वतले आणि निवडून येणारे आमदार जे असतात तेच मागीर मुख्यमंत्री कोण तो ठरयतले। भाऊ परवरे काय दिवचले? कारण हाजे बद्दल भरपूर कन्फ्युजन असा, स्वतः भाऊ म्हणतात आपण परवरे, पक्षातल्या काही जण म्हणतात की चल लेट्स गिव्ह फिटिंग रिप्लाय टू राजेश पाटणेकर दिवचले। ना ना, असे काय ठरलेले ना, अशा प्रकारचो विचारूय आयल्लो ना, दिवचले खातीर भाऊचो विचार हो झाल्लोच ना। परवरेच परवरी हो विचार चालू असा, पण ज्याका केंद्रातसून ग्रीन सिग्नल जर ग्रीन सिग्नल आले जाल्यार भाऊ परवरेच्यानच कॉन्टेस्ट करतले आणि खंयच विचार ना सध्या। आणि युती युतीक आमचे दरवाजे उघडे असतात, गेले 6 महिने आम्ही सांगतात, म्हणजे हांवें स्वतः प्रेसाकडे मत व्यक्त केला, कोणें विचारले फावटी, खुद्द आमचो नेतो श्रीपाद नायक असा ताणें तीच भुमिका घेतल्या, विधीमंडळ नेतो मनोहर पर्रीकर असा ताणें हेच म्हटलं, आमचो प्रभारी येतात हांगा गोयचो प्रभारी। तुम्ही केन्ना तरी मोगोचो विश्वासघात केल्लो म्हणून ते आता येवपाक भितागा म्हणून तुमचे मारे? आता कित्याक ते येनान कित्याक उघडनान आज निश्चितपणे ते त्यांच्या बरोबर सत्तेत असतात आणि सत्ता ही खूप गोड असता, कठीण असता ती सोडपाक। तुम्ही सत्तेचो कार्यकाळ सोपलो की चक्र फिरपाक शकता असं दिसता म्हाका, तुमका अपेक्षा? कारण आमका सिग्नलां मेळटात त्याप्रमाणे तांकां आमच्याकडे युती करपाची असा असे म्हाका दिसता। आमकां आमची अवाजवी मागणी ना, आम्ही म्हणतात की आता थोडेच दिस उरलेले असतात, त्यामुळे कम आउट आणि लेट अस स्पीक। आयची मुलाखत सोपयतात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची लक्ष्मीकांत पार्सेकरांची मुलाखत, खूप महत्वाच्यो अनाऊन्समेंट केल्या इलेक्शन स्ट्रॅटेजीच्या दृष्टीतल्यान, युतीच्या दृष्टीतल्यान। सर तुम्ही आयले खबर आहे परिस्थिती खूप अशी दोलायमान कशी असा, तशी परिस्थिती भीतर तुम्ही आयले आणि आमची मुलाखत दिली। सर थँक्स अ लॉट, इट वॉज प्लेजर टॉकिंग टू यू। धन्यवाद।